गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर. एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा. लोकसभा निवडणूक 2024 कोल्हापूर मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ मल्लीग्रे येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन आजरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक तळडेकर यांच्याकडून करण्यात आले. हलगीच्या ठेक्यावर आणि महिला लेझिम पथकाच्या तालावर महाराजांचे सुवासिनींनी औक्षण केले. मल्लीग्रे सारखे छोट्या गावात हा मेळावा असूनही संपूर्ण पंचक्रोशीतील जनतेने महाराजांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ही लक्षणीय गर्दी निवडणुकीच्या निकालाचे जणू संकेतच देत होती. मी महाराज साहेबांना आज म्हणतो, कोराडे साहेबांनी सरांनी सांगितलं की 7 तारखी नंतर करता, पण आदल्याचं वातावरण बघितलं तर आजच श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना खासदार म्हणून अवघड होणार नाही. नक्कीच माझी माता भगिनी नक्कीच दिवसभर नक्की कुठेतरी भांगल्या गेलेली असेल. इकडे सर्वेला यायचं आहे म्हणून गडबडीला सेल काढला असेल, धार काढली असेल, लेला धूप घातला असेल आणि मगच सर्वेला आली असेल. सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे, या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळ्यात मोठं जर मोदी सरकारनं पेकाट कुणाचं मोडलं असेल तर सामान्य शेतकऱ्याचं पेकाट मोडलं. त्याचं पहिलं उदाहरण सांगतो, 2014 साली मित्रांनो डीएपीच्या पोट्याची किंमत किती होती तर 450 रुपये होती. 2014 साली मित्रांनो युरियाच्या पोट्याची किंमत किती होती तर 180 रुपये होती. त्यावेळी युरियाचं पोट 47% नायट्रोजनचं असायचं आणि आज 2024 साली डीएपीच्या पोट्याची किंमत किती झाली तर 1700 रुपये झाली. युरियाच्या पोट्याची किंमत किती झाली तर 450 रुपये झाली. 1 एकर ऊस लावायला ज्यावेळी नांगरट करतोय त्या दिवशी 2014 सालचा जर डिझेलचा दर बघितला तर 65 रुपयाने डिझेल मिळत होत आणि आज डिझेल 100च्या वर झालं. सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे, मोदी सरकारनं मित्रांनो काय केलं, मोदी सरकारनं तुमचं आणि माझं पेकाट का मोडलं म्हटलं. जे काही जीएसटी आहे या सगळ्या माध्यमातून विचारात घेतला तुम्हाला नक्की सगळी जण आम्ही म्हणतोय सामान्य शेतकरी काय म्हणतोय, मला 2000 रुपये मोदीचे या लागल्या. अरे ते आम्ही कसलं म्हटला आहोत, ती शेतकऱ्याची योजना म्हटली नाही, मोदीचे पैसे म्हटला, पण मोदीचे पैसे म्हणताना मित्रांनो हे डोळ्यासमोर ठेवा. एकूण एखाद्याचे घर चालवायचं असेल तर कुटुंबाला येणारा वार्षिक खर्च तुलनात्मक घेतला तर गरीबाला गरीब जरी जगायचं म्हटलं तर 1 लाख रुपये वर्षाला खर्च होऊ शकतोय आणि त्यातनं 18% जीएसटी जर घेतला तर तुमच्याकडनं आणि माझ्याकडनं किमान 18,000 रुपये नुसतं जीएसटी घेतली नाही तर पेट्रोल आणि दर डिझेलचं दर विचारात घेतला तर किमान 25-30 हजार रुपये गरीबाच्या घरातलं घेतलं आणि सांगितलं जातंय की वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. मित्रांनो आज एक डोळ्यासमोर ठेवूया, ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी सांगितल्या, जिल्हा परिषदेची शाळेचा जर विचारात घेतला तर आज तालुक्यात 20 फुटाच्या आतल्या शाळा जर कुठं असतील तर जास्तीत जास्त करून जिल्हा परिषदेच्या शाळा या आग्रा तालुक्यात आहेत. त्यात काय केलं असेल, गेल्या 10 वर्षात एकही गुरुजींची भरती नाही. सांगितलं काय, दरवर्षी 2 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, जिल्हा परिषदेच्या नोकऱ्या बंद केल्या, शासनाच्या नोकऱ्या बंद केल्या. तुमच्या आणि माझ्या अपेक्षा काय असत्या, पोरग्याला 10 लाख नक्की 70% मार्क पडलं, 12 वेळेला 80% पडलं, त्या दिवशी बाप म्हणतोय माझ्या पोराला इंजिनियर करणार आणि इंजिनियर करून पुण्याला आणि मुंबईला जाणार, त्या दिवशी माझ्या घराचं कल्याण होणार. नक्की काय सांगतोय आपण, एकच सांगत असतोय कधी आपल्याला आपली प्रगती होणार. नक्की आपण एक दिवस म्हणतोय पोराला सकाळी 5 वाजता उठतोय आणि पळायला नाही सांगतोय आणि म्हणतोय पोरानं माझ्या मिलिटरी परत भरती व्हायला पाहिजे, पण आज मिलिटरी किती वर्षाची आली तर अग्निवीर होऊन आली 4 वर्षाची आली. दारिद्र्य कधी संपणार, एकदा फार मिलिटरीत गेलं तर त्याच्या घरावरच्या खात्या बदलणार, त्याच्या बापाची घालणारी कपडे बदलणार, हे सगळं कधी संपवलं तर या 10 वर्षाच्या कालावधीत मोदी सरकारनं मित्रांनो संपवलेलं आहे. हे सरकार तुमचं आणि माझं नाही, हे सरकार गरीबाचं नाही, त्याची माता भगिनी दृष्टीवर नाही,
आणि सिलेंडरची टाकी घेतली आणि आमच्या माता बहिणीच्या डोळ्यातला धूर काढला. मित्रांनो, डोळ्यातला धूर काढला नाही तर 1100 रुपये सिलेंडरची किंमत केली. 1100 रुपये आमच्या घरात काय साचत नाही आणि मी काय सिलेंडर घेत नाही. शाहू महाराज सरकार उमेदवार झाल्या. शाहू महाराजांना राजाच्या पदवीच्या पलीकडची पदवी फुटली होती, पण आणीबाणी म्हणावी लागल. ह्या आणीबाणीच्या काळात कोण येणार तर त्या ठिकाणी राजाच येणार. तो राजा कोण असणार तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. त्याचा औषध म्हटला जातोय. त्यांचा औषधाच्या बाबतीत गेल्यावेळेचे खासदार मंडलिक साहेब, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही कुणाची वंशा करणार आहे? ज्या रैकेचा राजा म्हणून बघितलं जातोय, रैकेच्या काळीच्या देखाला धक्का लागणार नाही असं राजपण होणारा छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचे वंश कोण असतील तर छत्रपती शाहू महाराज आहे. मी सांगतो एकटाच मंडलिक साहेब, तुम्ही भान राखून बोला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे हिंदुस्थानची शान आहे. तुम्ही जर राजाच्या बाबतीत बोलत असाल तर आम्ही तुम्हाला इतकंच सांगतो, आमचा जीव की प्राण जर कोण असेल, ह्या हिंदुस्थानातल्या हिंदू मुस्लिम सगळ्या जातींचा राजा कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत. मी एवढंच सांगतो, ह्या किल्लीचा तख्त तोडायचा असेल तर आज एक काम करूया. मी शाहू महाराज हे प्रत्येकाने ठरवायचं. आमचा राजा असा गेला पाहिजे की देशात एक नंबरचा मतदार जर कोण होणार तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. मी तुमच्याकडे मी अपेक्षा व्यक्त करतो. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन सुजन सह लता पलकार घडिंगे.